जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, मला वाटतं अनिल भाई आम्ही 5 वर्षानंतर नगरमध्ये येतोय. 2004 ला आलो होतो, त्याही वेळेला विधानसभा होती आणि त्याच्यानंतर आज झालोय. पावसाची चिन्ह आहेत, पुढे सुद्धा सभा आहेत आणि म्हणून सगळी घाई चाललेली आहे. खरं म्हणजे मला खात्री आहे, मला आत्मविश्वास आहे की नगरमध्ये येणं हे माझं नुसतं निमित्त आहे, एक निमित्ताने मी आलेलो आहे. पण आज जर मी इथे आलो नसतो आणि जरी आपल्या सभेमध्ये पाऊस आला तरी तुमच्या हातातला भगवा तुम्ही सोडणार नाहीत ही मला खात्री आहे, हा मला विश्वास आहे. खरं म्हणजे गेल्या 27 नोव्हेंबरला मी येणार होतो, बरोबर ना? का नाही आलो? 26 नोव्हेंबरचा हल्ला, धुळ्याची सभा झाली आणि मी निघालो नाशिककडे आणि वाटेत असताना फोन आले की मुंबईमध्ये काहीतरी गडबड सुरू आहे, गोळीबार सुरू आहे, बॉम्बस्फोट होत आहेत, काय होत आहे कळत नाहीये. आणि त्याच्यानंतर जे दृश्य, जी घटना डोळ्यासमोर आली आणि म्हटलं मुंबईवरती एवढा घाला आल्यानंतर, हा केवळ मुंबईवरचा घाला नाहीये, हा आपल्या स्वातंत्र्यावरचा घाला आहे. अनेक पोलीस अधिकारी, पोलीस शिपाई, मग ते साळसकर, कामटे, करकरे, तुकाराम ओंबळे, उन्नीकृष्णन, हे शहीद झाले, लढता लढता शहीद झाले. जसे जवान आपल्या सीमेवरती शहीद होतात तसे पोलीस आपल्या घरामध्येच शहीद झाले. काय करू शकते सरकार? नुसतं मग श्रद्धांजली व्हायच्या? साळसकरांच्या पत्नी त्यावेळेला घरी आल्या होत्या, त्यांना ते पदक मिळालं आणि मग शिवसेना प्रमुखांना त्यांनी ते पदक दाखवलं, एवढ्याच्या डबीमध्ये ते पदक. ठीक आहे, एक अभिमान त्याच्यात असू शकतो की घरातला एक कर्ता देशासाठी शहीद झाला, हे सुद्धा भाग्य अगदी मोजक्यांच्या नशिबात येतं. पण घर म्हणून पाहिलं तर जिता जागता जो त्यांचा पती होता तो गेला, त्या मुलीचे वडील गेले आणि नुसतं एवढं पदक हातामध्ये आलं. 26 तारखेचा हल्ला होऊन गेला आणि त्याच्यानंतर आत्ताचं हे मिरजेचं प्रकरण, गणपती उत्सवातलं, आता नवरात्र उत्सव सुरू आहे, मिरजेतलं प्रकरण. आमचं काही, आम्ही आहोत ना, आम्ही हिंदुत्ववादी आहोत, पण आमचं मुसलमान धर्मियांची काही वैराश्यातला भाग नाही आहे. म्हटलं ही निवडणूक ही माझी नाहीच आहे, ही निवडणूक ही जनतेची आहे. या वेळेला जिंकणार ती जनता जिंकणार आणि त्यांच्यावरती अन्याय करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले हरणार म्हणजे हरणारच. ही निवडणूक ही जनतेची आहे. खरं म्हणजे मी या निवडणुकीचं वर्णन एका वेगळ्या अर्थाने स्वातंत्र्य लढा असं करतो. हा स्वातंत्र्य लढा आहे. जे इंग्रजांचं धोरण होतं, जे इंग्रज करत होते, अरे स्वातंत्र्य काय फक्त परक्यांपासूनच मिळवायचं असतं? त्या स्वातंत्र्यासाठी तो संग्राम झाला, महायुद्ध झालं, संपूर्ण 150 वर्ष आपला देश त्या इंग्रजांच्या गोऱ्यांच्या वेठबिगारी खाली होता, गुलामगिरी करत होता आणि त्यातनं स्वतंत्र झालो. आपल्याला वाटलं आपलं स्वप्न पूर्ण झालं, आपल्याला पाणी मिळेल, रस्ता मिळेल, नोकरी मिळेल, उद्योग मिळेल, आनंदी आनंद होईल. पण ही स्वप्न उराशी बाळगून गेली 60 वर्ष आपण अजूनही फिरतो आहोत. पाणी पाहिजे, घर पाहिजे, रस्ता पाहिजे, शिक्षण पाहिजे, नोकरी पाहिजे. अरे गावामध्ये गेल्यानंतर तिथले शेतकरी ज्या वेळेला माझ्यासमोर येतात आणि मला सांगतात की उद्धवजी आमच्याकडे अजून खत सुद्धा आलं नाही आणि खत मागायला गेल्यानंतर खत देणं तर सोडा पण पोलिसांकडनं आमची डोकी फोडून टाकली, हे कसलं सरकार, कोणाचं सरकार? अनिल भैयांनी जो मुद्दा घेतला होता विकासाचा, का हो एवढी 10 वर्ष सलग राज्य करून सुद्धा का तुमच्या नगर शहराचा विकास होत नाही? का अजून रस्ते मिळत नाही? का पाणी मिळत नाही? जे सुशिक्षित तरुण आहेत त्यांना किती उद्योग मिळाले, किती रोजगार मिळाला? अनेक ठिकाणी ज्या वेळेला मी शिवसंवाद दौऱ्यासाठी फिरत होतो तेव्हा एका गावामध्ये एक 550 महिला आल्या माझ्यासमोर. मी उतरलो गाडीतून आणि त्यांना विचारलं, ताई कशासाठी थांबवलं तुम्हाला? मला म्हणाले, दादा काय करणार, आमच्या हाताला कामच नाही, घरी बसलो आहे आम्ही, काम पाहिजे, रोजगार हमी योजनासुद्धा बंद आहे, कुटुंब पोसायचं कसं, 2 घास मुलाबाळांना खाऊ पिऊ घालायचे कसे, हेच आम्हाला कळेनसं झाले. अनेक गावामध्ये ठिकठिकाणी मी बघतोय
शेतकऱ्यांची मुलं, कामगारांची मुलं, शेत पिकत नाही, जर पिकलं तर त्याच्यावरती कुठला तरी रोग येतो, जर का सगळं काही करून हाताला पीक लागलं तर त्याला योग्य भाव मिळत नाही, कामगारांचं सुद्धा तेच, कंपन्या बंद पडतात। एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, गेल्या 5 वर्षात विलासराव देशमुख आपले मुख्यमंत्री होते, किती वेळा परदेशात गेले होते परकीय गुंतवणूक आणायला? गेले होते ना, बातम्या आल्या होत्या ना, एवढे कोटी आम्ही घेऊन आलो, स्वाक्षऱ्या झाल्या, मग कुठे गेल्या चुलीत? तुम्ही ज्या करार मदाराच्या पुंगळ्या केल्या होत्या त्या पुंगळ्या गेल्या कुठे? चुलीमध्ये टाकल्या का तुम्ही? आम्हाला फसवतायत। अरे जायचं तर सरळ सांगायचं की मी जरा जाऊन येतो, मजा मारून येतो। अरे मजा मारायला तुम्हाला इथे काय तिथे काय सारखंच आहे, ही जनता होरपळून जाते, मुख्यमंत्री मजा मारतायत। या काँग्रेसवाल्यांची खुर्चीची पकड एवढी घट्ट आहे की घोरपड सुद्धा कमी पडेल, घर घोरपड हारेल, बोलेल बाबा माफ कर मी थकले, आता तू जेवढा चिकटलाय माझा माझ्याकडनं एवढं होत नाही, कारण मी एवढी निर्लज्ज नाही, हे घोरपड सुद्धा त्यांना सांगेल। पण विलासरावांना खुर्चीवरनं खाली उतरवलं आणि अशोक चव्हाण खुर्चीवरती बसले। मग लोक विचारतात की हे कसं काय झालं? म्हटलंय काय नाही, काही लोक असे असतात की नशीब घेऊन येतात, काही देवाधिकांच्या पुण्याने मुख्यमंत्री होतात, काही आईवडिलांच्या पुण्याने होतात, काही जनतेच्या पुण्याने होतात, पण अशोक चव्हाण हे अतिरेक्यांच्या आणि कसाबच्या पुण्याने मुख्यमंत्री झाले। मी खोटं बोलतोय का खरं बोलतोय? महाराष्ट्रासाठी आपण आंदोलन करत होतो, कर्ज माफ झालं पाहिजे, कर्ज मुक्ती मिळाली पाहिजे, आंदोलन करतोय, वीज नाही आंदोलन करतोय, पाणी नाही आंदोलन करतोय, रस्ते नाहीत, सुविधा नाहीत, गटार नाहीत, शिक्षण नाही, खत नाही, पाणी नाही, आहे काय विलासराव आणि अशोक चव्हाण? पण ते आंदोलन करताना यांना कधीही सोनिया गांधींनी काढून टाकलं नाही की तुम निकल जाओ, ज्या राज्यामध्ये जनता आक्रोश करते माझं राज्य आहे, माझं सरकार आहे, आणि माझा मुख्यमंत्री जर का नालायक असेल तर निघून जा, नाही सांगितलं। तेवढ्यासाठी अतिरेक्यांना यावं लागलं, पाकिस्ताननी पाठवले अतिरेकी, दुर्दैव आहे आपलं। अतिरेक्यांचा हल्ला झाला नसता तर कदाचित अशोक चव्हाण आपल्याला कळले सुद्धा नसते, आणि म्हणून कसाबच्या पुण्याने मुख्यमंत्री झालेला माणूस महाराष्ट्राचं काय भलं करणार, हा साधा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय। पण निष्क्रिय आणि निर्ढावलेलं सरकार आता गेलं पाहिजे, हा बदल हा तुम्ही केला पाहिजे। शिवसेनेला मत, शिवसेनेचा विजय हा तुमचा विजय, सर्वसामान्यांचा विजय, आणि उद्याचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार, प्रत्येकाला वाटेल होय हे माझं सरकार आहे, माझं सरकार। आणि हा स्वातंत्र्य लढा हा लढण्यासाठी एवढे जण तुम्ही जमलेला आहात, मला वाटतं ही सगळी संख्या सैनिकांची बघितल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची हिंमत होणार नाही या लढाईला रणांगणामध्ये उतरण्याची। हा महाराष्ट्र आता पेटून उठलेला आहे, येऊ दे पाऊस, पडू देऊन वाटेल त्या वातावरणामध्ये, आमच्या हातातला भगवा आम्ही सोडणार नाही ही शपथ आणि या निर्धाराने जो उभा राहिलेला मावळा माझ्यासमोर आहे, हा मावळा या काँग्रेसला गाडल्याशिवाय राहणार नाही, हा आत्मविश्वास माझ्यामध्ये आहे। आणि म्हणून एकच विनंती करतोय, अनिल भैया राठोडला जे विजयी करायचे ते निसटतं आणि पुसटचं नाही, नवे या संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये सगळीकडे फडकेल तो युतीचा भगवाच फडकेल, दुसरं कोणत्याही पक्षाचं फडकं फडकणार नाही, ही जबाबदारी तुमची आहे, प्रत्येकाची जबाबदारी आहे। मग ते नगर असेल, शिर्डी असेल, पारनेर असेल, जितके मतदारसंघ असेल, संगमनेर असेल, श्रीरामपूर असेल, आहेत जितके आहेत तेवढे, ही क्रांती तुम्ही केली पाहिजे। नगर जिल्हा जो आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे होता तो नगर जिल्हा ज्या दिवशी पूर्ण भगव्याने नाहून निघेल त्या दिवशी महाराष्ट्रातला कानाकोपरा पूर्णपणे भगवामय झालेला असेल, हा आत्मविश्वास नव्हे हे सत्य आहे। आणि म्हणून मनाशी एकच खुणगाठ बांधायची, हा विजय अनिल भैयाचा विजय नाही, हा विजय शिवसेना भारतीय जनता पक्षाचा विजय नाही, हा विजय भगव्याचा शिवसेनेचा विजय म्हणजे महाराष्ट्राचा विजय म्हणजे तुमचा सगळ्यांचा विजय, हा विजय मिळवण्यासाठी आपण तयार आहात आणि हा विजय मिळवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही, एवढीच अपेक्षा करून आपली मी रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।